हे काका विचार बाट देत का नहीं काका देना काका खाली मारता ना सर इसमें कौन सी बड़ी बात परिस्थिति देखिए क्या भाव बीतेगा। आज गाड़ी भी ज्यादा आ गई इसीलिए आज बाजार धाम। नाम क्या आपका? राम। डीजल का क्या रेट है आज और बढ़ गया है या कम है? यही है डीजल कम हो गया है, ये आया है 85 रुपया और किराया बड़ा लेकर 90 रुपया पड़ गया है और 80-90 का यहाँ बिकी रहा है तो बाजार यहाँ घटिया है, घट गया है, बड़ा नहीं। हमेशा के कंपैरिजन में रेट कम हुए ज़्यादा हुआ है? नहीं, हमेशा अगला साल तो ये रेट से मतलब कि 120 रुपया बिका था और इस साल 90-80 यही बिक रहा है और 85 रुपया ये खरीदा हुआ है। कल रेट्स बनने की कोई आशंका नहीं है? कल तो ऊपर वाला जाने, माता रानी की कृपा अगर बढ़ जाए तो ठीक है, नहीं तो माल तो अभी है हम लोग के पास ज़्यादा देख ही रहे हैं। कारण का है बाजार डाउन? कारण आवक जास्त वाढल्यामुळे, जी 2 दिवसाची आवक कमी होती, कालच्या परत कालची लोकांच्या युद्ध विक्रिया 110-120 रुपयापर्यंत खपत होत्या, पण आज आवक वाढल्यामुळे ना झेंडूचे बाजार जे भावाची खरेदी होती 80-70 रुपये इथं विकावं लागतं गावाला। दोन्हींचा रेट काय आहे शेवंती आणि झेंडूचा? झेंडूचा जाग्यावर आम्हाला 70 रुपये आणि इथे 70 रुपये 80 रुपये विकावं लागतं, भाडंसुद्धा आम्हाला वसूल होत नाही। आणि शेवंती 800 रुपये किलो, या 1000 रुपये किलो होती, त्या आता 800 रुपयेवर आली। तुम्ही घाऊक बाजारातून साधारण कितीला माल उचलला शेवंतीचा आणि गायचा? शेवंतीचा 600 रुपयांनी, शेवंती आणि गोंड्या 70 रुपये। काका काय सांगाल आज काय रेट आहे झेंडू आणि शेवंतीचा? आज शेवंती 200 रुपये आणि झेंडू 100 रुपये, काय एक नंबर माल आहे, भारी माल आहे, त्यामुळे 100 रुपये रेट झेंडूचा आहे आणि शेवंती पण आहे 200 रुपये। नेहमीपेक्षा रेटमध्ये काय? नेहमीपेक्षा जरा रेट थोडासा जास्त आहे, काय आता पाऊस विवस चालला आहे गावाला, शेतामध्ये पाणी, त्यामुळं आम्हाला काढता माल येत नाही, त्यामुळं आम्ही आहे ना थोडंसं कसतरी थोडासा माल घेऊन येतो आणि त्यामुळं निम्मा माल आमचा व्यस्त झालेला आहे, त्यामुळे आम्हाला रेट एवढा द्यावा लागतो, खर्च भरपूर आहे आम्हाला त्याला, कमीत कमी 1 एकर भरला आम्हाला 1,10,000 रुपये खर्च आहे असा हिसाब आहे। तुम्ही स्वतः शेतकरी आहात? आम्ही स्वतः शेतकरी आहे। डायरेक्ट आणून विकताय आता? डायरेक्ट आणून मी स्वतः विकतो शेतकरी माल। अच्छा, आणि पावसामुळे मोठं नुकसान? पावसामुळे आमचं लय मोठं नुकसान झालंय, आम्ही जवळजवळ आता 1-2 लाखाला आम्ही झोपलेलो आहे, पण आता त्याच्यातून कसं जेवढा माल निघतोय तेवढा आम्ही आणून विकतोय। हा जो रेट तुम्ही देताय आता नेहमीपेक्षा कमी आहे का जास्त आहे? आता कमी आहे, पहिला रेट कमी होता, पण आता काय झालं माल शॉर्ट ना, अर्धा माल निघतो ना, त्यामुळे आम्ही थोडासा रेट जास्त लावलाय, बाकी दुसरं काही नाही, आम्हाला परवडलं पाहिजे ते हिशोबाने आम्ही माल आणून विकतोय। नाव काय तुमचं? आमचं नाव विजय भाऊ शिंदे। ठीक, औषधी करू देतो।